कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट झाली पण आरोग्य सेवा स्ट्रेचरवर एकीकडे रुग्णवाहिकेतून फाईल्स व्हिडिओ व्हायरल तर दुसरीकडे भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवर नेतानाचा व्हिडिओ व्हायरल एकीकडे कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट होत असताना महापालिकेच्या आरोग्य सेवा मात्र वेंटिलेटरवर असल्याचे दोन व्हायरल व्हिडिओमुळे समोर आले एकीकडे रुग्णवाहिकेतून रद्दी फाईल्सची वाहतुकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय डोंबिवलीतील के डी एम सीच्या कार्यालयातील हा व्हिडिओ आहे तर दुसरीकडे एक हमाल भर रस्त्यातून मृतदेह स्ट्रेचरवर नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हा व्हिडिओ आहे यामुळे एकीकडे महापालिकेची रद्दी वाहतूक करण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जातो तर दुसरीकडे हा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा शववाहिनी उपलब्ध झाली नाही का असा सवाल उपस्थित झालाय या घटनेमुळे मृतदेहाची किंमत रद्दी इतकी पण नाही का असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आलाय याबाबत रुक्मिणीबाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याबाबत आम्हाला कल्पना नाही आमच्याकडे कोणीही शववाहिनी किंवा रुग्णवाहिकेची मागणी केली नाही बाजारपेठ पोलिसांनी हा मृतदेह पाठवलाय पोलिसांनी रुग्णवाहिका किंवा शववाहिनीची मागणी केली असती तर ते ताबडतोब पाठवली असती अशी प्रतिक्रिया दिली तो जो मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन जात आहे तो जो दिसत आहे तिच्याबद्दल त्या मृतदेह नेण्याबद्दल बाजारपेठ पोलीस स्टेशनचा तो मृतदेह आहे त्यांच्याकडून आलेला आहे पण त्याबद्दल बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून कुठलीही कुठल्याही आमच्या हॉस्पिटलला रुग्ण रुग्णालय कल्याणला वगैरे कुठलीही शौवहिनीची मागणी करण्यात आलेली नाही जर त्यांनी मागणी केली असती तर आमच्याकडून निश्चितच त्यांना शौवहिनीची शौवहिनी पुरवली गेली असती आणि तो मृतदेह शौवहिनीतूनच तिथे नेला गेला असता याच्याबद्दलचे जे पोलिस आहे हेड कॉन्स्टेबल ज्यांनी तो आणला त्यांना पण आमच्या तिथले सीएमओ पुरुषोत्तम टिके यांनी सुद्धा चर्चा केली त्याबाबत ते त्यांनी ते तेव्हा स्पष्टपणे सांगितलं की हो मी शौवाहिनीची मागणी केली नाही आणि मी हा स्ट्रेचर वर घेऊन आलेलो आहे म्हणून ऍक्च्युली तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ती ती जी तिच्यामध्ये जी रुग्णवाहिका म्हणत आहे ती रुग्णवाहिका नाही आहे त्याच्यावर कुठेही रुग्णवाहिका असं दिले दिसत नाही लिहिलेलं नाहीये तिथे फक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं लिहिलेलं आहे आणि ती पंधरा वर्षात पूर्वीची जुनी गाडी आहे त्यामुळे ती रुग्णवाहिका म्हणून वापरू शकत नाही त्याच्यामध्ये आतमध्ये स्ट्रेचर ठेवायला किंवा नातेवाईकांना बसायला बाग सुद्धा नाहीये ते फक्त आम्ही मेडिसिनची ने आण करण्यासाठी किंवा काही कागदपत्र किंवा काही सामान वगैरे असेल त्याची कल्याण डोंबिलीच्या हॉस्पिटल असो किंवा त्यांचं जे सेंट्रल स्टोअर आहे तिथून इकडे तिकडे ने आण करण्यासाठी आम्ही ती वाहतुकीसाठी ती वापरत आहोत ती रुग्णवाहिका नाही आहे हा जो व्हिडिओ व्हायरल केला हा पूर्णपणे संपूर्णपणे चुकीचा आहे आणि तो जो आ, हा व्हिडिओ जो केला आहे पहिल्याचा मृतदेह नेत्यांनाचा याच्यासाठी आम्ही आता बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टर यांना पत्र देणार आहोत की आपल्या कॉन्स्टेबल कडून शभनीची मागणी का नाही करण्यात आली ती केली असती तर असं रुग्ण रुग्णाची डेड बॉडी ही अशी वर नेत्यांनाचा व्हिडिओ व्हायरल करू झाला नसता याच्यामुळे त्यांची सुद्धा चुकी आहे त्यांनी जर मागणी केली असती तर आम्ही ती निश्चितच त्यांना शवभाहिनीची पूर्तता केली असती कारण आपल्याकडे सफिशियंट नंबरच्या रुग्ण रुग्णवाहिका सुद्धा आणि शवहिनी सुद्धा उपलब्ध आहेत दोन्ही हॉस्पिटलमध्ये